राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे। सोलापुरात कोरोनाचा कहर वाढत चाललाय, त्या पार्श्वभूमीवर 17 ते 26 जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। राज्यातील अनेक मंत्र्यांनी सोलापूरचा दौरा करून कोरोनाचा आढावा घेतला। आता खुद्द शरदचंद्र पवार हे सोलापुरातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। रविवार दिनांक 19 जुलै रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्तराव भरणे हे आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी सोलापूरच्या संदर्भातील सर्व अपडेट्स वरचेवरचे त्यांना देतच असतात। त्या अनुषंगाने जेव्हा भेट झाली त्यावेळेला त्यांनी विनंती केली की सोलापूर शहरामध्ये आपण यावं आणि दौरा करावा, जेणेकरून आपल्याला जो आपत्कालीन व्यवस्थेचा जो दांडगा अनुभव आहे त्याचं मार्गदर्शन आम्हाला प्रशासनाला सोलापुरातून जर तुम्ही आपण केलात तर निश्चितच आजची जी प्रशासकीय यंत्रणा जे काम करते ते जबाबदारीनेच काम करते, परंतु आपण जर मार्गदर्शन केलात तर निश्चितच ते अति गतिमान होईल आणि सोलापूर कोरोनामुक्त होण्यासाठी त्याची मदत होईल अशा अनुषंगाने जेव्हा विनंती केली त्या विनंतीला मान देऊन आदरणीय पवार साहेबांनी उद्या येण्याचं ठरवलेलं आहे। उद्या सोलापूर शहरामध्ये ते जवळपास 12-12 येतील आणि त्यानंतर ते 1 वाजेपर्यंत राखीव आहेत। 1 वाजता ते सोलापूर जिल्ह्याचे खासदार आणि आमदार त्याच्या त्याचबरोबर महापौर आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांच्याशी नियोजन भवन येथे बैठक घेतील, त्यांच्याशी चर्चा करतील, उपाययोजनासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मग जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी, SP, महापालिका आयुक्त, सोलापूर शहराचे CPN सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ते चर्चा करून नियोजनासंदर्भात मार्गदर्शन करतो। मी सोलापूर शहरातील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करतो की उद्याचा दौरा हा साहेबांचा आहे, या सोलापुरात लॉकडाऊन देखील आहे आणि कोरोनाची महामारीचा लढा आहे, यामध्ये कोणीही तिथे येऊन गर्दी करू नये अशा पद्धतीचे मी सर्वांना आवाहन करतो। त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित राहणार आहेत। शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाच्या संपूर्ण परिस्थितीबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची यावेळी बैठक घेण्यात येणार आहे। सोलापुरात पुन्हा संचारबंदी का लावण्यात आली याची विचारणा शरद पवार यांनी पालकमंत्र्यांकडे या अगोदरच केली आहे। आता पवार स्वतः सोलापूरला येऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये शरद पवार यांचा हातखंड आहे, तसंच पूर्वीपासून त्यांचं सोलापूरवर विशेष लक्ष आहे। सोलापूर जिल्ह्याबरोबरच शहरातील राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक विषयांचीही त्यांना माहिती आहे, त्यामुळं रविवारी होणाऱ्या बैठकीत ते अधिकाऱ्यांना काय सूचना देणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे।